नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. वंचितमध्ये राहून प्रकाश आंबेडकरांचा विकास होणार नाही, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मत. अजित पवार स्वतःचा पक्ष काढण्याची शक्यता, खासदार संजय काकडे यांचं मत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पिंपरी चिंचवडमधून नगरसेवक पदाचा दिला राजीनामा. आणि कलम 370 हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे दणाणले धाबे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पुण्यात पार पडली आहे. पाहूयात रामदास आठवले काय म्हणाले. तर अशा पद्धतीने एक जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि NDRFच्या वतीनं मला वाटतं त्यांच्या फंडातून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये त्यांना मिळणार आहे. पण मुख्यमंत्री फंडातून आचारसंहिता असल्यामुळं CMच्या फंडातून काही रक्कम आता नोंद करता येत नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना उद्या परवा भेटणार आहे आणि या ठिकाणच्या गंभीर परिस्थितीची माहिती त्यांना ते देणार आहे. आणि मुख्यमंत्री फंडातून जरी रक्कम अनाऊन्स करता आली नाही तरी जिल्हा प्रशासनाला सांगू ज्यांची घरं पडलेली आहे त्या पडलेल्या घरांची डागडुजी करणे, त्यांना जी खावटी आहे ती ताबडतोब देणे, सगळ्यांची ताबडतोब पंचनामे करणे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे धोक्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी आता महानगरपालिकेने आता आमचे सिद्धार्थ देंडे उपमहापौर आहेत, त्यांनी महापौरांशी आणि आयुक्तांशी बोलून त्यांचं परमनंट अशा पद्धतीचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्याच्या संबंधामध्ये त्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी एकदा अशी घटना घडली होती, पानसे धरणातून पाणी आल्यानंतर अशाच पद्धतीच्या अवस्था पाण्यामध्ये बुडाल्या होत्या आणि त्यानंतर हे 40-41 वर्षानंतर हा प्रसंग आपल्यावर आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुणे शहरावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि संकटामध्ये अडकलेल्या लोकांना सर्वांनी मदत करावी. कॉर्पोरेटमधल्या लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनीही पुढं आलं पाहिजे आणि पुण्यामध्ये ज्या कंपन्या आहेत, काही शिक्षण संस्था आहेत, काही उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, अशा लोकांनी आता जेवणाजेवर व्यवस्था केलेली आहे पण त्यांचं पुन्हा परमनंट त्यांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि प्रशासनाशी बोलून मी अफेक्टेड लोकांना पूर्णपणे मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नाही, ही खेळी BJP ची खेळी अजिबात नाही आहे किंवा सरकारची खेळी अजिबात नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की याचा सरकारशी काही संबंध नाही. पण तिकडं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात सूड पूर्वी ही कारवाई होती आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असं म्हणतात की पवार हे विश्वपिता आहेत आणि अशा पद्धतीनं सूडाची संस्कृती महाराष्ट्राची नाहीये ते म्हणतात. पण मी म्हणत नाही आहे. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी चौकशी होऊ नये परंतु सूडबद्दीनं सरकारनी चौकशी लावलेली आहे या मताशी मी सहमत नाही. कारण ईडीकडे जे पेपर्स गेले त्या पेपरच्या केंद्राच्या अखत्यारीत येते पण केंद्राला हे सांगायला वेळ नाही आहे. सध्या आम्ही अमेरिकेमध्ये हावडी मोदी आणि त्यांना स्वच्छता अभियानचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत चांगले संबंध आहेत, होते संबंध चांगले. एकदा ते बारामतीमध्ये ही जाऊन आले होते. गुरु आणि शिष्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळं पवार साहेब हे गुरु आहेत आणि एकदा मोदीजी बोलले होते की मी त्यांचा शिष्य आहे. आणि शरद पवारांचा राजकारणाचा मी शिष्य आहे म्हणून मी त्यामध्ये करत नाही भाष्य. तर ठीक आहे. तर एक तर पवार साहेबांसारख्या नेत्यावर अशी काही कारवाई होणं योग्य नाही असं माझंही मत आहे. पण त्यामध्ये सरकारकडून काय त्यांच्यावर अशा पद्धतीनं सूड उगवणं ही भूमिका शासनाची अजिबात नाही. कारण एवढा आमचा NDA एवढा स्ट्रॉंग आहे, महायुती एवढी स्ट्रॉंग आहे
की आम्हाला काय विनाकारण सूड उगवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वेळ नाही आहे. त्या मंत्री त्यामध्ये एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डिवचण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. त्यामुळं वंचितला काय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आता सोडून चाललेले आहेत आणि वंचितचा जो प्रभाव आहे अनेक जातीतल्या लोकांना तिकीट दिल्यामुळं त्यांना मतं बऱ्यापैकी मिळाली, पण त्यांचा पक्ष काय रेकग्नाईज झाला नाही. आणि आता MIMनी त्यांना सोडलेलं आहे, कुडळकरनी त्यांना सोडलेलं आहे, अनेक स्थानिक लेवलचे अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षामध्ये आमच्या येऊ लागलेले आहेत. त्यामुळं वंचितचा जो प्रभाव आहे हा थोडा लोकसभेत त्यांना चांगली मतं मिळाली अनेक ठिकाणी, पण यावेळेला त्यांना काय फारशी चांगली मतं मिळतील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळं सत्ता कधीच मिळणार नाही आहे. सत्ता मिळवायची असेल तर ते माझ्याकडून शिका, आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका. त्यामुळं त्यांना एवढी मतं मिळू शकत नाही. निवडून येण्यासाठी मी ते असले सगळे प्रयोग करूनच मी इथं आलेलो आहे. त्यामुळं मी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केलेला आहे, नंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबतही मी राहिलेलो आहे. तर त्यामुळं अशी एक वेगळी आघाडी करून सत्ता मिळवणं हे अवघड काम आहे. ते सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रयोग त्यांचा चांगला आहे, पण त्यांचा एक एक खासदार जो औरंगाबादचा खासदार निवडून आला तो MIMच्या तिकीटावर निवडून आलेला आहे, आणि तोही त्या ठिकाणी ते आपला जाधव उभा राहिल्यामुळंच 4,000 मतांनी चंद्रान खरी पडलेली आहे. त्यामुळं वंचितला अकोल्यामध्ये 1-2 जागा त्यांना मिळतातच नेहमी. तर त्यामुळं वंचितला काय फारशा जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळतील असं मला वाटत नाही. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. खासदार संजय काकडे यांनी सुद्धा तर्कवितर्क लढवले आहेत. अजित पवार स्वतःचा पक्ष काढतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. अजित पवार यांच्या आमदारकीचा राजीनामा देण्यामागे अनेक कारणं समोर येत आहेत, त्या प्रश्नावर संजय काकडे यांनी भूमिका मांडली आहे. अजित पवार स्वतःचा पक्ष काढतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातच असल्या कारणाने आणि खूप त्यांच्या जवळचा पूर्वी जवळचे माझे मैत्री समोर, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे. हे कारण जे दाखवत आहेत काल शरद पवार हे मला योग्य वाटत नाही. ते कारण नाही बेपत्ता नाही असं, त्यांचं काय प्लॅनिंग चालले असतील, राजकीय प्लॅनिंग असतील. वैयक्तिक त्यांनी कालच सांगितले व माझ्या म्हणजे मुलांनी असं शरद पवार बोलले की त्यांच्या मुलांनी असं मला सांगितलं की ते बिझनेस करतील किंवा, पण मला हे मी सांगू इच्छितो की शरद पवारांना अजित पवार दूर जाणं हे खूप महागात पडेल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी हे खूप म्हणजे खूप आत्ता जो आमचं टार्गेट होतं त्याच्यापेक्षा आमची जास्त मतं निवडून जास्त उमेदवार निवडून येतील आणि राष्ट्रवादीला कधी न भरून येणारा तोटा राहिला. आता अजित पवारांचं स्वभाव मला माहिती आहे, जो निर्णय ते घेतात तो पक्का असतो त्यांचा, त्यामुळे त्यांनी तो निर्णय मला वाटत नाही की काल घेतला असेल. हा गेल्या 1-2 वर्षापासून त्यांच्या मनात काहीतरी असेलच आणि तो काल अंमलात आला असेल आणि मला वाटत नाही की ते घरी बसतील किंवा राजकारणानं निवृत्ती घेतील असं मला वाटत नाही. त्यांच्या डोक्यात काहीतरी नक्कीच असेल. गेले 30 वर्ष जो माणूस राजकारणात तळागाळात पोचलेला आहे राज्यामध्ये, तो असं झट दिशी बाजूला झालेला आजपर्यंत राज्यामध्ये कुठलंही आपण हे पाहिलं कुठलंही उदाहरण नाही आहे. त्यामुळे हे उदाहरण त्यांच्या पुढे येईल असं मला वाटत नाही. काल दिवसभराच्या घडामोडीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावण्यात आले. त्याच दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा संदर्भातील पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केलंय. शुक्रवारी अचानक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. अजित पवार यांच्या बारामती पाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरावरही अतोनात प्रेम आहे, त्याप्रमाणे शहराचा विकास देखील त्यांनी केलाय. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेते त्यांच्याशी जोडले गेलेत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपला राजीनामा देत असल्याचं पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे दिले. आमचे मार्गदर्शक जिथे नाहीत तिथे आम्ही तरी का थांबायचे असं राजीनामा संदर्भात लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय. कलम 370 हटून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणाऱ्या पाकिस्तानकडून आता अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, परंतु हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचं अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला यावं लागेल असं ठणकावत लेफ्टनंट जनरल डॉक्टर
डी बी शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे कलम 370 काश्मीर आणि आपण या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध 10 पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचिराख होतील. पाकव्याप्त काश्मीराचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आलाय. परंतु काश्मीरची 1 इंच ही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये, 1 घाव 2 तुकडे करण्याची आता खरी वेळ आल्याचं मत शेकटकर यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने जपान वरती बॉम्ब का टाकला, अणुबॉम्ब का टाकला, कारण काय होत? आणि तो बॉम्ब हिरोशिमा नागासाकीला का टाकला गेला? दुसरी जागा नव्हती का जगामध्ये? आणि तो अभ्यास मी केला, तिथे 15-20 दिवस राहिलो, लोकांची भेटलो, तिथे जाऊन दोन्ही जागून पाहिलं. आणि मग आम्ही पाहिलं की त्याला आपला शत्रू, आपला जो शेजारचा व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या अणुबॉम्बाचं नाव दिलेलं आहे इस्लामिक बॉम्ब. पाकिस्तानचा अणुबॉम्ब आहे त्याचं नाव जे आहे ते इस्लामिक बॉम्ब आहे ऑफिशियल, कारण त्याचा पैसा जो होता हा सौदी अरेबिया, लिबिया, UAE मधून आला होता. आणि त्या बॉम्ब जरी ते पाकिस्तानमध्ये असतील त्यांचा हक्क आहे. आणि ह्याकरता आपण म्हणतो की ह्या प्रकारचा शत्रू सर्वांना माहीत आहे का, बालकोटचा आपल्यावरती 7 हल्ला केला शत्रूने, आपण माफ केलं, त्याने आगदा आपलं डोकं कापलं, आपण काही शिकत आपल्या इतिहासाशी. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, भारतीय इतिहास शिका, जगाचा इतिहास शिका, बोल शिका. इट इज द हिस्ट्री विच क्रिएट्स न्यू ज्योग्राफी. हा एक आंतरराष्ट्रीय संबंधांचा सिद्धांत आहे. कारण मी जात होतो चीनला, मी 10 वर्ष काम केलं आहे वाटाघाटी करताना. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शहरात मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर अंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे हाहाकार उडालाय. पाण्याच्या लोंढ्याने सामान्यांचे बळी घेतले, तसेच अनेकांचे संसार रस्त्यावर आले. घरात चिखल राडारोड आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर दक्षिण पुण्यातील अनेक वसाहती बंगल्यांमध्ये साफसफाईचं काम सुरू होतं. रस्त्यावर आलेला कचरा आणि राडारोड्यामुळे अस्वच्छता निर्माण झालेली असतानाच रस्ता आणि वसाहतींच्या आवारात आलेला कचरा हटवण्याचं काम अतिशय संतगतीने सुरू असल्याचं पाहायला मिळालंय. मुसळधार पावसानंतर कात्रज भागातून येणाऱ्या आंबिल ओढ्याला पूर आलाय. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता त्यामुळे आंबिल ओढ्याची संरक्षक भिंत फुटली आणि पाण्याचा लोट लोकवस्तीत शिरला. दक्षिण पुण्यातील बिब्बेवाडी, पद्मावती, कात्रज भागातील लेक टाउन सोसायटी अनेक ठिकाणी पाणी शिरलं. पाण्याच्या रेट्यामुळे टांगेवाला वसाहतीत एका इमारतीची संरक्षक भिंतही कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. ओढ्यातून वाहून आलेला राडारोडा, कचरा वाहून सोसायट्यांचे आवार, घरे तसेच रस्त्यावर आलेत. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल आणि स्वतःसह सामाजिक प्रगतीमध्ये वाटेकरी व्हायचं असेल तर आपण करत असलेल्या कामाला संस्थात्मक स्वरूप देणं गरजेचं आहे, असं मत अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी व्यक्त केलं आहे. रेसिडेन्सी क्लब येथे यूज कार डीलर्स असोसिएशनचे उद्घाटन अशोक मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, व्हेंटेज कार संग्रहालयाचे सुभाष सनश, अध्यक्ष विनोद अहिर, उपाध्यक्ष सचिन साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 12 ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. चोरीच्या गाड्यांच्या संबंधात वापरलेल्या गाड्यांचा व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांशी आमचा संबंध येतो, तेव्हा संघटना म्हणून आपण या कामात पोलिसांना सहकार्य करू शकता. कोणताही उद्योग व्यवसाय करताना CCTV बसवणं महत्वाचं असल्याचं मत मोराळे यांनी व्यक्त केलंय. यूज कार डीलर्स असोसिएशन आज त्याची जी स्थापना झालेली आहे त्या माध्यमातून जे कार डीलर्स आहेत, यूज कार डीलर्स, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे ज्याच्यावर ज्या ठिकाणी ते आपल्या समस्याही मांडू शकतील आणि वेगवेगळे विकासात्मक कार्यक्रम पण त्या ठिकाणी राबवू शकतील. त्याचप्रमाणे सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा समाजाच्यासाठीसुद्धा ते काही करू शकतील. पोलीस आणि कार डीलर्स बऱ्याच वेळा त्यांचं निश्चितपणे एकत्र राहिल्यास अनेक गुन्ह्याची उकल करण्यासाठीसुद्धा त्यांचा आम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळे ही असोसिएशन निश्चितपणे समाजासाठी, प्रशासनासाठी, पोलीस प्रशासनासाठी निश्चित एक चांगला उपक्रम आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत सरकारचा निषेध नोंदवलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीमध्ये 100% बंद करून कार्यकर्त्यांनी मुंडन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केलाय. पुणेकर नागरिक कृती समिती शिवाजी भोसले सहकारी बँकेच्या खातेदारांनी आंदोलन केलंय. शिवाजीराव भोसले बँकेला जवळजवळ 6 महिन्यापूर्वी म्हणजे 4 मे रोजी त्यांनी निर्बंध घातले. निर्बंध का घातले की त्यांनी बँकेचे घोटाळे केलेले. 370 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि 370 कोटीमधले जास्तीत जास्त पैसे संचालक मंडळाच्या लोकांनी हडप केलेले आहेत. आणि आम्ही इथले सिनियर सिटी किंवा सिटीजन आहोत, काही कामगार वर्ग आहे, काही व्यावसायिक लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी त्या बँकेत आपल्या इच्छेने पैसे ठेवले. पण त्यांनी बँक ह्याच्यामुळं आता निर्बंध घातल्यामुळं गेल्या 6 महिन्यापासून फक्त एकदाच आम्हाला 1,000 रुपये दिलं, त्याच्यावर एकही पैसा आम्हाला मिळालेला नाही आहे. आमचा एवढीच मागणी आहे की आमचे हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळण्याकामी रिझर्व्ह बँकेनी त्या बँकेवर निर्बंध घालून त्यांची ती कमिटी बसवावी. सहकारी बँकांमधले घोटाळे आणि घोटाळे करणारे यांच्या विरोधात मी गेले 5-6 वर्ष सतत लढाई करतो आहे. रुपी बँकेचे संचालक असतील, रुपी बँकेचे 7 लाख खातेदारांना न्याय मिळवून देण्याकरता मी गेले 6-7 वर्ष लढाई केलेली आहे. शिवाजी भोसले बँकेकरता सुद्धा आता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आंदोलन करावं लागेल. आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने समजावासमजावी करून हे करायचा प्रयत्न केला, पण ज्या संचालकांनी शेण खाल्लेलं आहे त्यांचे डोळे शांततेच्या मार्गाने उघडत नाहीत असं आमच्या लक्षात आलेलं आहे. 4 महिने आम्ही आंदोलन करतो आहोत. एकाच माणसाने पैसे आणलेले आहेत. बँकेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनीच 285-290 कोटीचा अपहार केलेला आहे. बोगस नावाने कर्ज दिलेली आहेत, त्यामुळे बँकेकडनं वसुली मोहीम राबवली जात नाही. यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि ते काम सहकार आयुक्तांनी करायचं आहे. त्यावा पण खातेदारांचं दुर्दैव असं आहे की रिझर्व्ह बँकेला छोट्या लोकांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वास्तविक पाहता रिझर्व्ह बँकेचं काम हे ठेवी छोट्या छोट्या ठेवीदारांचं रक्षण करणं हे आहे, परंतु ह्याच्याकडे चक्क डोळ्याला पट्ट्या बांधून कानाडोळा केला जातो आहे आणि लक्षावधी खातेदारांना भीक मागायची पाळी रिझर्व्ह बँकेमुळे आलेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वंचितमध्ये राहून प्रकाश आंबेडकरांचा विकास होणार नाही, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मत. अजित पवार स्वतःचा पक्ष काढण्याची शक्यता, खासदार संजय काकडे यांचं मत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पिंपरी चिंचवड मधून नगरसेवक पदाचा दिला राजीनामा. आणि कलम 370 हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे दणाणले धाबे. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.